आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आजचा कोकणचा दौरा रद्द करण्यात आला। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे सुद्धा आज बारसूमध्ये जाणार होते, रत्नागिरी जिल्ह्यात असणार होते आणि रत्नागिरी जिल्ह्यात बारसू प्रकल्पाच्या समर्थनासाठी जो मोर्चा काढण्यात येतोय त्यामध्ये नारायण राणे सहभागी होणार होते। पण आता सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार नारायण राणे यांचा आजचा कोकणचा दौरा रद्द करण्यात आलाय। स्वतः नारायण राणे यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। तुषार, तुषार, नारायण राणे यांचा दौरा का अचानक रद्द करण्यात आला? उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मिलिंद आता आपल्याला विमानतळ आपल्या हेलिपॅडवरती दाखल होताना पाहायला मिळतील। याच पार्श्वभूमीवरती थोड्या वेळापूर्वी मी स्वतः नारायण राणेंशी संवाद साधला, त्यांना विचारणा केली की तुम्ही किती वाजता दाखल होणार आहात, मात्र त्यांनी जी आपल्याला माहिती दिली त्यानुसार मी आजचा कोकण दौरा हा रद्द करतोय। मी येत्या 2 दिवसांमध्ये तारीख जाहीर करणार आहे की माझी येत्या आठवड्यामध्ये रत्नागिरीमध्ये एक बैठक होईल आणि एक स्वतः मी जाहीर सभा देखील घेणार आहे। या जाहीर सभेमध्ये नेमकं रिफायनरी संदर्भात मी बोलणार आहे, त्याचप्रमाणे जे समर्थक आहेत त्यांना घेऊन त्या ठिकाणी जाणार आहे। बारसूचे जे शेतकरी आहेत त्यांच्या ज्या संवेदना आहेत त्यांच्या संवेदनासोबत मी देखील आहे, त्यांच्या नेमक्या काय अडीअडचणी आहेत त्या देखील मी समजून घेणार आहे। विकास हा राज्याला पाहिजे, विकास हा देशाला पाहिजे, मात्र स्थानिक नागरिकांसोबत आम्ही आहोत, आम्हाला विकास करायचा आहे। मात्र मी उद्धव ठाकरेंसारखी हवाई पाहणी करणार नाहीये, त्या ठिकाणी वातावरण दूषित करायला जाणार नाहीये, असं नारायण राणेंनी थोड्याच वेळापूर्वी आपल्याशी संवाद साधताना स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे नारायण राणेंचा आजचा दौरा हा दौरा रद्द झालेला आहे। नारायण राणे येत्या 2 दिवसांमध्ये नेमका त्यांचा दौरा हा कोकणातला कसा असणार आहे या संदर्भात ते आपल्याला। पण तुषार, नारायण राणे यांनी स्वतःहून हा दौरा रद्द केला होता का? कोकणातलं आजचं सगळं वातावरण, समर्थक विरोधक समोरासमोर आल्यानंतर कदाचित काही परिस्थिती उद्भवू शकते, याकरता पोलिसांनी किंवा प्रशासनानं काही विनंती केली होती? नाही, आपल्याला जी स्वतः नारायण राणेंनी जी माहिती दिली त्यानुसार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होईल या संदर्भातला त्यांनी कोणतेही भाष्य केलेलं नाहीये। मी आजचा कोकण दौरा हा रद्द करतोय फक्त एवढंच त्यांनी म्हटलं, त्याचप्रमाणे एवढ्याच म्हणण्यावरती थांबले नाही तर येत्या 2 दिवसांमध्ये मी तारीख देखील जाहीर करणार आहे माझा कोकण दौरा हा कधी असणार आहे। आणि ही तारीख जाहीर केल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी संवाद साधणार आहे, स्थानिक शेतकऱ्यांशी बैठक घेणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रिफायनरी प्रकल्प, विकासात्मक प्रकल्प हे कोकणामध्ये आले पाहिजेत यासाठी मी स्वतः संवाद साधेल, हे प्रकल्प पूर्ण करेल। मात्र विरोधी पक्ष ज्या प्रकारे महाविकास आघाडीचे तुषार नारायण राणे येणार नसले तरी मोर्चा मात्र होणार आहे। हा, आपल्याला जर पाहिलं असेल तर या राजापूर पोलीस स्थानकापासून अवघ्या थोड्याच अंतरावरती या ठिकाणी जव्हार चौक आहे। या जव्हार चौकामध्ये आपल्याला समर्थनार्थ या ठिकाणी मोर्चा निघताना पाहायला मिळणार आहे। या मोर्चामध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने आपल्याला समाविष्ट असताना पाहायला मिळतील आणि या मोर्चाला पोलिसांचा एक विशेष बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे ज्या हेलिपॅडवरून आपल्याला पारसूकडे जाताना पाहायला मिळतील ते आणि राजापूरचं अंतर हे जवळपास 30 किलोमीटरचं आहे। हे 30 किलोमीटरचं जरी अंतर असलं तरी विरोधक विरुद्ध समर्थक असणारे या दोघांमध्ये कोणताही वाद निर्माण होऊ नये याची संपूर्ण खबरदारी आपल्याला पोलीस प्रशासनाने घेतल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील तेवढाच मोठ्या प्रमाणात आहे, सक्षम आहे। निश्चित तुषार, तुला आठवत असेल तर फार काळापूर्वी जेव्हा नारायण राणे यांना सिंधुदुर्गात अटक झाली होती त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त कदाचित रत्नागिरी शहरात किंवा रत्नागिरी जिल्ह्यात तैनात होताना पहिल्यांदाच दिसतोय। तुषार तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। स्वतः नारायण राणे यांनी न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी तुषार रूपनवर यांच्याशी बोलताना असं स्पष्ट केलं की आज नारायण राणे आपला कोकणचा दौरा रद्द करतायत, पण बारसू रिफायनरीच्या समर्थनात जो मोर्चा निघणार आहे तो नितेश राणे आणि बाकीच्या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखालती निश्चितपणे होईल आणि 2 दिवसांनंतर नारायण राणे आपल्या बारसूच्या दौऱ्याची तारीख जाहीर करतील असं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं। आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या आहेत पण त्याआधी बुलेटिनमध्ये